तर ही आहे सही चिरू सही बाय सही बाय आणि ते सो तुम्ही या रूम मध्ये सीन्स केलेत का हो या रूम मध्ये झाले आमचे 3-4 सीन झाले इथे आई आणि बाबांचे रूम ही अच्छा म्हणाले की कारण इथे मल्टीपर्पज हां जिसका कोई नहीं होता उसका एक रूम हर सेट पे होता है वो ये है अरे इथेच माझं ऑफिस पण इथेच ऑफिस पण केलं होतं हो 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 मल्टीपर्पज रूम आहे सो जेव्हा आम्ही सीन शूट करत नसतो तेव्हा आमचा रूम साधारण अशा दिसत असतं ज्या आता दिसतं तुम्हाला सिरियल मध्ये कधीच बघायला मिळणार नाही आवाज येत आहेत का त्यांचे आई से घाबरू नका खरी भांडणं नाही आहेत की तुम्ही कॅमेऱ्यात एन्जॉय करणार आहात सिरियल बघताना तर आपण सागरच्या घरात आलोच आहोत तर त्याचं घर पाहण्याआधी मला असं वाटतं की आपण त्याच्या फॅनलाही भेटणं गरजेचं आहे तर हा त्याचा फॅन मी आणि माझा फॅन खासियत काय माहिती आहे का त्यांनी ना दोन्ही घरं इतकी विचार करून डिझाईन केली आहेत की तुम्हाला जशी यांच्या भाषेमध्ये यांच्या राणी मनामध्ये या पात्रांमध्ये एक तफावत बघायला मिळणार आहे ना तेवढीच तफावत या दोन घरांमध्ये पण आहे आणि त्याचे इंटेरियर्स खूप छान विचार करून तशा पद्धतीने केले गेले तर तुम्ही जर आत्ता सागरचं घर पाहताय तर ही कोळी फॅमिली जी आहे त्यांच्या घरामध्ये इतक्या सुंदर छोट्या छोट्या गोष्टी वर्क केल्यात की तुम्ही डायनिंग टेबलच्या समोर पाहिलं तो एक सुंदर मासा दिसेल तुम्हाला किंवा तुम्ही या घराची नेमप्लेट पाहिली तर ती क्रॅब आहे ना रे हो आणि हे हे दोन्ही सेट्स ही सुद्धा एक एक पात्र आहेत या घरांमध्ये तर तुम्ही आता हॉल बघितला सईची रूम बघितली फॅन मुवमेंट पाहिलात तर आता आपण किचन बघू त्यांच्याशी माझं अजिबात जमत नाही म्हणजे त्यांचं माझ्याशी अरे देवा या अशाच असतात काहीतरी घेऊनच असतात यास आर्टवाल्यांचं कौतुक आहे की तुम्हाला हे कांदे बघून खरे वाटत असते पण हे बनवलेले आहेत तुला मच्छी पाहिजे सांग तुम्हाला जेव्हा जेव्हा मासे खाव्याचे वाटते तर तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे ते कळलेलं आहे इंदिरा कोळी यांच्या घरी तुम्हाला सगळ्या प्रकारचे मासे खायला मिळते कमान चवीचे फक्त 3 मासे रोज मासे मिळणार म्हणजे सागरला मासे लय आवडतात आता मी त्याला बोंबलाचं तिकला करून देणार आहे व्हेजिटेरियन लोकांना वाईट वाटून घेऊ नका माझी आई पण आहे जी फक्त व्हेजच बनवून देईल तुम्हाला वरण भात प्रेमाची गोष्ट